ज्या गुरूंनी आपल्यावर संस्कार घडवले त्या गुरूंचे ऋण सतत मान्य करत राहणं ही आपली संस्कृती आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुणगौरव सोहळ्यावेळी केले. महाराष्ट्र नवरत्न युवा संघटनेच्या वतीने 10वी आणि 12वीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिक्षिकांचा सत्कार सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी रील स्टार शुभम खरीवले आणि जय भोसले यांचा सत्कार केला, तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा सोहळा कळंबोली सेक्टर 1E मधील नवीन सुधागड हायस्कूल हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका मोनिका महानवर, भाजप नेते अशोक मोटे, देविदास खेडकर, नवरत्न युवा संघटनेच्या कळंबोली शहर अध्यक्षा दीपाली केकाणे, उपाध्यक्ष सुप्रिया वालणकर, कळंबोली शहर अध्यक्ष रुपेश सावंत, कामोटे शहर अध्यक्ष शुभांगी गोरे, विशाल बोबडे, अरुण पाटोळे, युवा उद्योजक भरत नारणवर, ॲडव्होकेट अनिकेत मोहिते यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. गुरुपौर्णिमेचा उत्सव हा काही एका दिवसापुरता आपल्या संस्कृतीत नाही. ज्या गुरूंनी आपल्यावरती संस्कार घडवले त्या गुरूंचं ऋण सतत मान्य करत राहणं ही आपली संस्कृती आहे, आणि त्यामुळे त्या संस्कृतीचाच वारसा पुढे चालवत नवरत्न युवा संघटनेच्या माध्यमातून आज गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न होत आहे. मी या निमित्तानं नवरत्न युवा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कळंबोलीचे कामोट्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. गेल्या काही कालावधीमध्ये मला या सर्व मंडळींच्या संपर्कात येण्याची संधी मिळाली आणि मी पाहतोय ज्या उत्साहानं ते या कार्यक्रमाचं आयोजन करतात, ज्या उत्साहानं वर्षभर आपल्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी ते प्रेरित करतात, ते एक आपल्या समाज क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांच्यासाठी प्रेरणादायी आहे. खरं तर आपल्या संस्कृतीमध्ये केलेल्याची जाण ठेवण्याची पद्धत आहे, परंपरा आहे, आणि त्यामुळे गुरूंच्या प्रती असलेली कृतज्ञता ही व्यक्त करणं मला असं वाटतं की आपणा सर्वांनाच पुढच्या कालावधीसाठी आणखीन चांगलं काम करण्याची आणि आणखीन चांगलं काम करताना ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांचं स्मरण करण्याची ही एक संधी या निमित्तानं प्राप्त होत असते.